एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह झाला एवढं जरी ऐकलं तरी सुद्धा माणसाला धडकी भरते, हृदयाचे ठोकेही वाढू लागतात, संशयाचे भूत मनात वेगवेगळे घर करू लागते आणि त्याचवेळी त्यांचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं. अशाही अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. अशावेळी कोरोनाबाधित पेशंटना धीर धरून मन खचून न जाता रोगाला सामोरं जाऊन लढत देणं एवढंच महत्त्वाचं ठरतं. ढाकणे दापत्याने कोरोनावर मात केली आहे. संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे, केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन प्रताप ढाकणे व त्यांच्या सुविध पत्नी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी कोरोनाशी 15 दिवस लढा देऊन त्यावर मात केली आहे. केदारेश्वर कारखान्यावर फटाक्याची आतिषबाजीसह त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. माजी कॅबिनेट मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पत्नी सुमन ढाकणे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोविड सेंटरवर कुर्रे महाराज कांबीकर यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर प्रकाश घनवट, पोपटराव केदार, तीर्थराज घुंगरट, प्रवीण काळोखे, आंबादास दहीफळे आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या संदर्भात मीच काय आपण सर्वांनी वाचलं, पाहिलं, ऐकलं, खरोखरच हा आजार चांगलाही होतो, परंतु वेळेच त्याचं जर दखल घेतली तर आपण काही जणं बघतो तर अंगावर काढतात, लक्षणं दिसत असतानाही उपचार घेत नाहीत आणि असे बहुतांशी रुग्ण दुर्दैवाने मोठ्या संकटात सापडतात. आज मानवी समाजावरती आलेलं एक भलं मोठं संकट आहे की जे स्वप्नामध्ये आपण देखील विचार केला नव्हता की असं कधी ह्या आजाराच्या माध्यमातून असं संकट मनुष्याच्या जीवनामध्ये येईल, पण ते आलं आहे, संपूर्ण माणसावरती आलं आहे, सगळ्या जगात आलं आहे. जो तो आपल्या परीनं ह्या आजाराशी लढण्याचा प्रयत्न करतो आहे, पण दुर्दैवाने अजूनही ठोस औषध योजना याच्यावरती सिद्ध झालेली नाही आहे. आज लसीकरण त्यातल्या त्यात सगळ्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि किमान किमान कोरोनाला जयप्रकाश बागडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शेवगाव.